मुनिया सच बोल रहा है, मैं सच में खेलना भूल गया हूँ। वो तो मेरे बारे में कुछ जानता ही नहीं। कौन हूँ, कहाँ से आया हूँ, क्लासेस, ट्यूशंस, स्कूल, नोट्स, माँ बाप, सबके अलावा मेरी कोई जिंदगी ही नहीं है दद्दू। मैं 4 दिन पहले मंडी से वापस आ रहा था तो रास्ते में तू पड़ा हुआ मिला। जख्मी था, बेहोश था। वहाँ से 14 कोस दूर कोई गांव भी नहीं है। वहीं तुझे छोड़ देता तो तू किसी जंगली जानवर का शिकार हो जाता। कल पुलिस यहाँ छानबीन करने आई तो हम क्या जवाब देंगे? अरे डरने का नहीं रे, हम सब है ना यहाँ। अरे अपना गांव तो स्वर्ग है स्वर्ग। मेरा शहर मुंबई मुझे हर रोज 1.5 कदम चलना सिखाता है। आधा कदम अपने लिए और 1 कदम दूसरों को क्रॉस करके आगे निकलने के लिए। रहे मेरे माता पिता तो आए दिन मेरे लिए सपने देखते हैं। नंबर वन होना बड़ी बात नहीं है, उसे मेंटेन करना इम्पोर्टेंट बात है। इस बार तो जीते, जीत के दिखा। पता चला कौन आ रहे हैं? शायद वरुण के माता पिता होंगे। क्या तुझे सच में अपने घर का पता नहीं? मैं तो सोच रहा था शहर से अच्छा गांव है, सुकून है, लेकिन यहाँ आने के बाद पता चला कि यहाँ पर भी एक किस्म की दौड़ है। ऐसी दौड़, कुछ बनने की दौड़। आरआरसी नेटवर्कच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत ड्रीम सिटी, अकोलास लार्जेस्ट टाउनशिप अँड फॅमिली लेझर स्पेस, प्रोजेक्ट बाय सूर्या ग्रुप। सामान्यांच्या आवाक्याबाहेर भाजीपाला, गृहिणींचा डाळींच्या पदार्थांकडे कल, मुलांचा टिफिन देणार तरी कसा पडला मातांना प्रश्न। अकोल्यातील त्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला, शेतकरी गंभीर जखमी, वन विभाग जखमीला मदत करेल का? ग्रामीण ऑटोंचा शहरात सुडसुडाट, आरटीओ तसेच शहर वाहतूक शाखेची मुकसंमती, शहरात वाढले अपघात। आरआरसी न्यूजचा इफेक्ट, उड्डाण पुलाचे लिकेज काढण्याचे देशी जुगाड थांबविले, तांत्रिक सल्ला घेतल्यानंतर होईल उड्डाण पुलाखालचे लिकेज दुरुस्ती। अकोट येथील आरोपीने घरीच लावले गांजाचे झाड, आरोपी पोलिसांच्या ताब्यात, तपास सुरू, आरोपीच्या इतर उद्योगांचा शोध सुरू। अकोल्यातील ठोक भाजी बाजारात आज दरवाढीने सामान्य नागरिक चांगलाच त्रस्त झाला होता। पावसाने मात्र अलीकडे भाज्यांची आवक घटली आहे, त्यामुळे दुकानदारांना भाजीपाला टंचाईचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत। महागाईची झळ सोसत असलेल्या नागरिकांना आणखी एक फटका बसला आहे। ऐन सणासुदीच्या काळात
भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत भाज्यांचे दर जवळपास दुपटीने वाढले आहेत. येत्या काळात भाज्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाज्यांसाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. ठोक भाजी बाजारातील दरानुसार पालक, मेथी, कोथिंबीर यांचे दर गेल्या आठवड्यात 60 ते 80 रुपयांपर्यंत होते. मात्र हे दर वाढून आता 100 ते 120 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. अकोला तालुक्यातील खडकी टाकळी येथील शेतकऱ्यावर बिबटचा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. खडकी टाकळी येथील पुंजाजी बोर्डे नामक असे शेतकऱ्याचे नाव असून उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले आहे. वन विभागाच्या निष्काळजीपणा व मानवीवस्थित बिबट्यांचा वावर वाढला आहे. पण बिबट्याने थेट अकोला तालुक्यातील खडकी टाकळी या गावातील रहिवासी शेतकऱ्यावर हल्ला केला. जनावरांना चारा उपलब्ध करण्यासाठी शेतशिवारात गेले असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या शेतकऱ्यांचे पुंजाजी उत्तम बोर्डे असे नाव असून वय 60 वर्ष आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले. दरम्यान वन विभागाने थेट शेतकऱ्यावर होणारे हल्ले पाहता वन्यजीवांबाबत नागरिकांना सूचित करण्याची गरज आहे. पण वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे वन्यजीव आता थेट शेतकऱ्यांवर हल्ला करत असून वन विभाग मात्र हातावर हात ठेवून बसले आहे. या सर्व प्रकरणात संबंधित शेतकऱ्यास त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी समोर येत आहे. पुंजाजी उत्तम बोर्डे शेतात चारा घेण्यासाठी गेले होते. यांच्यावर तेंडव्याने हल्ला केला. गाव टाकळी जलम तिथे झालेली घटना आणि तिथून मेन हॉस्पिटलला आणला. मेन हॉस्पिटलला आणून त्यांना भरती केलं. त्यांची परिस्थिती थोडीशी गंभीरच आहे. हाताला त्यांच्या मारा खूप आणि मांडीत पण थोडंसं काय विभागाला सध्या कळवलं. ते 2 दिवस झालं कळवलं. आता आगरले पण झाले होते हल्ला. त्यावेळेसपासून त्याने काही अजून दखल अंदाजी घेतली नाही. शहरात बेशिस्त रिक्षा चालकांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रिक्षा चालक रस्त्यात अचानक थांबून प्रवाशांची चढ उतार करतात. त्यामुळे अपघात वाढले असून याकडे शहर वाहतूक शाखेचे दुर्लक्ष आहे. तर ग्रामीणचे ऑटो शहरात फिरत असून आरटीओचे देखील दुर्लक्ष आहे. शहरात रिक्षांची संख्या वाढल्याने प्रवासी घेण्यासाठी रिक्षा चालकांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून अपघातही होत आहेत. मागील 3 वर्षांपासून बस सेवाही बंद असल्याने रिक्षा चालक अधिक दराने भाडे आकारणी करीत आहेत. शहरातील चौकाचौकात वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. यामुळे इतर वाहन चालकांना वाहतुकीस त्रास होत आहे. रहदारी असलेल्या चौकाचौकात रिक्षा चालकांची गर्दी पाहायला मिळते. प्रवासी घेण्यासाठी रिक्षा चालकांमध्ये स्पर्धा लागली आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रस्त्यांमध्येच प्रवाशांची चढउतार होत आहे. याचा नाहक त्रास इतर प्रवाशांना सोसावा लागत आहे. अकोला शहरात 18 ते 20 हजार ऑटो रिक्षा आहेत. महानगरपालिकेने 20 ठिकाणी ऑटो स्थानकांची व्यवस्था करून दिलेली आहे. मात्र या स्थानकांवर ऑटो रिक्षा दिसतच नाहीत. रस्त्यावर कुठेही जागा दिसेल त्या ठिकाणी रिक्षा उभी केली जाते. रस्त्याच्या कडेला रस्त्याच्या मध्ये प्रवाशी जिथे हात दाखवेल तिथेच ऑटो रिक्षा थांबवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे. ग्रामीण भागातील ऑटो शहरात फिरत असून याकडे आरटीओंचे दुर्लक्ष आहे. गेल्या काही महिन्यांपासून उड्डाणपुलाखालील लिकेजने 1000 लिटर पाणी वाहून गेले. पण त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होते. उड्डाणपुलाखालील लिकेज दुरुस्तीचे काम सुरू असताना उड्डाणपूल निर्माण करणाऱ्या कंपनीने व सरकारी यंत्रणेने हे काम उड्डाणपुलास धोका निर्माण करणारे असेल असे सूचित करताच ते बंद करण्यात आले. अशोक वाटिकेजवळ आणि उड्डाणपुलाखाली असलेल्या लिकेजमधून 1000 लिटर पाणी वाहून गेल्यावर आता महापालिकेने येथे लिकेज दुरुस्तीचे काम सुरू केले होते. या कामामुळे उड्डाणपुलास काही बाधा निर्माण होईल का असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला होता. याविषयी आरआरसी न्यूजने बातमी दाखविल्यानंतर हे काम आज सकाळी बंद करण्यात आले. या कामामुळे उड्डाणपुलाच्या मूळ ढाच्यास काही बाधा होईल का याची भीती आरआरसीने व्यक्त केली होती. त्याची गंभीर दखल संबंधित अभियंत्यांनी व यंत्रणेने घेतली. आज पुन्हा येथे काम थांबविण्यात आले. तांत्रिक टीमने या कामाची पाहणी केल्यावर हे काम करता येईल असेही यंत्रणेने स्पष्ट केले आहे. शहरातील तापडिया नगरातील मुख्य रस्त्यावर झाड पडल्याने या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवाने झाड पडले तेव्हा रस्त्यावर कोणतेही वाहन नसल्याने मोठा अपघात टळला. भारत विद्यालय व विवेकानंद विद्यालयात याच रस्त्यावरून इतर वेळी विद्यार्थ्यांची वर्दळ तापडिया नगर भागात असते. पण सुदैवाने हे झाड जेव्हा कोसळले तेव्हा पहाटेचे 5 वाजले होते. त्यामुळे या रस्त्यावर त्यावेळी कोणीच नव्हते. त्यामुळे कुठलाही अनर्थ झाला नाही.
रस्त्याच्या मध्यभागी कडुलिंबाचे मोठे झाड पडल्याने दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण झाला। त्यामुळे सकाळी शाळेच्या अतिरिक्त क्लासमध्ये जाणारे विद्यार्थी, कर्मचारी व इतर नागरिकांना यांचा चांगलाच त्रास झाला। त्यामुळे हे झाड हटविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे। दुपारपर्यंत हे झाड असेच पडून होते। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। मुनिया सच बोल रहा है, मैं सच में खेलना भूल गया हूँ। वो तो मेरे बारे में कुछ जानता ही नहीं। कौन हूँ, कहाँ से आया हूँ, क्लासेस, ट्यूशंस, स्कूल, नोट्स, माँ बाप, सबके अलावा मेरी कोई जिंदगी ही नहीं है दद्दू। मैं 4 दिन पहले मंडी से वापस आ रहा था तो रास्ते में तू पड़ा हुआ मिला। जख्मी था, बेहोश था। वहाँ से 14 कोस दूर कोई गांव भी नहीं है। वहीं तुझे छोड़ देता तो तू किसी जंगली जानवर का शिकार हो जाता। कल पुलिस यहाँ छानबीन करने आई तो हम क्या जवाब देंगे? अरे डरने का नहीं रे, हम सब है ना यहाँ। अरे अपना गाँव तो स्वर्ग है स्वर्ग। मेरा शहर मुंबई मुझे हर रोज 1.5 कदम चलना सिखाता है। आधा कदम अपने लिए और 1 कदम दूसरों को क्रॉस करके आगे निकलने के लिए। रहे मेरे माता पिता तो आए दिन मेरे लिए सपने देखते हैं। नंबर 1 होना बड़ी बात नहीं है, उसे मेंटेन करना इम्पोर्टेंट बात है। इस बार तो जीते। पता चला कौन आ रहे हैं? शायद वरुण के माता पिता होंगे। क्या तुझे सच में अपने घर का पता नहीं? मैं तो सोच रहा था शहर से अच्छा गांव है, सुकून है, लेकिन यहाँ आने के बाद पता चला कि यहाँ पर भी एक किस्म की दौड़ है। ऐसी दौड़, कुछ बनने की दौड़। घर सांभाळून आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सांभाळत सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार लिनेस क्लबच्या लातूर येथील प्रांताध्यक्ष लिनेस प्रतिभाजी कवेकर यांनी अकोल्यात काढले। त्यांनी अकोल्यात आयोजित लिनेस क्लबच्या मासिक सभेत उपस्थित लिनेस क्लबच्या सर्व महिला सदस्यांनी केलेल्या विविध उपक्रमांची व कार्याची यावेळी दखल घेत कौतुक केले। नुकतीच अकोला येथील लिनेस क्लबची मासिक सभा स्थानिक हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे अध्यक्ष व क्षेत्रीय समन्वयक यांची अधिकृत बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला लातूर येथील प्रांताध्यक्षा लिनेस प्रतिभाजी कवेकर यांच्यासह प्रांत सचिव लिनेस अर्चनाजी नलावडे, लिनेस प्रांतीय कोषाध्यक्ष लिनेस साधनाजी पळसकर, प्रांत कार्य अधिकारी लिनेस उमाजी मिरजगवे यांच्यासह वाशिम येथील प्रादेशिक संयोजिका लिनेस ज्योतिजी चरखा व वाशिम क्लबचे अध्यक्ष संतोष अग्रवाल यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षा लिनेस सुलेखा गुप्ता, सर्व मान्यवर प्रांतिक गतिविधी अधिकारी लिनेस उमाजी मिरजगावे सह प्रांतीय कोषाध्यक्ष लिनेस साधनाजी पळसकर, नवनिवृत्त प्रांताध्यक्ष लिनेस सुनंदाजी गुप्ता, लिनेसचे माजी प्रांताध्यक्षा लिनेस आशाजी विरवाणी, लिनेस डॉक्टर ताराजी माहेश्वरी आणि लिनेस उषाजी बाहेती, प्रांत सचिव अर्चनाजी नलावडे, क्षेत्रीय संयोजिका लिनेस ज्योतिजी चरखा व प्रांताध्यक्षा लिनेस प्रतिभाजी पाटील कवेकर यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित होते। अध्यक्षांनी सभा सुरू झाल्याची घोषणा केल्यानंतर अरुंधती शिरसाट यांनी ध्वजवंदना केली। मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। अध्यक्षांच्या नातवंड श्रेया गुप्ता आणि अनिशा गुप्ता यांनी सुंदर गणेश वंदना सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले। लिनेश चंदा जयस्वाल यांनी सुमधुर वाणीत स्वागत गीत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले। सभेला उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे मान्यवर व अधिकारी यांना पुष्पगुच्छ, रोपटे, शाल, श्रीफळ, मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला। RRCच्या उपस्थित टीमचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। अध्यक्षांनी स्वागतपर भाषण केले। सचिव लिनेस नम्रता अग्रवाल यांनी सचिवांच्या अहवालात जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत घेतलेल्या प्रकल्पांची थोडक्यात माहिती दिली।
आणि सप्टेंबर महिन्यात हाती घेण्यात येणाऱ्या प्रकल्पांची माहिती दिली. प्रांत सचिवांनी मनोगत व्यक्त केले. लिनेस स्वाती झुंझुनवाला यांनी प्रादेशिक संयोजिकांचा परिचय करून दिला. त्यानंतर प्रादेशिक संयोजिका लिनेस ज्योतिजी चरखा यांचे भाषण झाले, ज्यात त्यांनी क्लबच्या कार्याचे कौतुक केले. लिनेस रत्नमाला रुईकर यांनी अध्यक्ष लिनेस प्रतिभाजी पाटील कवेकर यांचा परिचय करून दिला. अध्यक्षांनी आपल्या भाषणात लिनेस क्लबने सुरू केलेल्या प्रकल्पांची प्रशंसा करून अपने हाथ सेवा के साथ हे घोषवाक्य घेण्यामागील त्यांचा उद्देश सांगितला. महिलांवर किती जबाबदाऱ्या आहेत हे त्यांना चांगलेच माहीत असून त्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना घराबाहेर पडून सेवा कार्यासाठी वेळ देणे हे खरोखरच कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. यानंतर क्लबच्या सदस्यांनी काही प्रकल्प घेतले, ज्यामध्ये सर्वप्रथम लिनेस इंदू तिवारी यांच्या हस्ते दोन कर्णबधीर मुलांना इयरफोनचे सील देण्यात आले. लिनेसच्या अध्यक्षा सुलेखा गुप्ता आणि सचिव लिनेस नम्रता अग्रवाल यांनी 10 महिलांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नधान्याचे किट दिले. लिनेस पूनम तिळके यांनी 10 कर्णबधीर मुले व त्यांच्या मातांना वाचन साहित्य दिले. यासोबतच क्लबच्या सदस्यांनी नेत्रदानाचे अर्ज भरले. माजी प्रांताध्यक्षा लिनेस डॉक्टर ताराजी माहेश्वरी यांनी केलेल्या सेवेबद्दल त्यांचा शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व प्रकल्प पूर्ण करण्यात आले. सभेच्या आयोजक लिनेस कल्पनाजी देशमुख, लिनेस राजश्री देशमुख, लिनेस दिव्या देशमुख, लिनेस अरुंधती शिरसाट, लिनेस रत्नमाला रुईकर आणि लिनेस अर्चना डेहनकर यांनी पुष्प देऊन आभार मानले. लिनेस राजश्री देशमुख यांना त्यांच्या उत्कृष्ट सूत्रसंचालनाकरिता भेटवस्तू देत गौरविण्यात आले. सभेच्या आयोजकांकडून विविध खेळ यावेळी आयोजित केले होते. या खेळातील विजेत्या सदस्यांना बक्षिसे देण्यात आली. लिनेस दीना शाह आणि लिनेस स्वाती झुंझुनवाला यांना सर्वोत्कृष्ट ड्रेस कोडचा पुरस्कार देण्यात आला. लिनेस कल्पनाजी देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली. या बैठकीला प्रमुख पाहुणे माजी प्रांताध्यक्षा अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष यांच्यासह क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आत्ताच्या शिक्षण प्रणालीत विद्यार्थ्यांना उत्तर माहीत आहे, पण ते उत्तर कसे आले याचा त्यांचा अभ्यास नसल्याची खंत आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केली. शिक्षण प्रणालीत बदल होत असताना शिक्षकांना अधिक मेहनत घ्यावी लागणार असल्याचे आमदार रणधीर सावरकर म्हणाले. अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम आज प्रमिलाताई ओक हॉल येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. सेवानिवृत्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांचा सपत्नीक सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आज येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई भोजने, उपाध्यक्षा सावित्रीबाई राठोड, सभापती सम्राट डोंगरदिवे, पंजाबराव वडाळ आदींची उपस्थिती होती. आयोजक संस्थेचे अध्यक्ष शशिकांत गायकवाड, उपाध्यक्ष प्रमोद उपाध्ये, रजनीश ठाकरे, अनिल सावरकर, निलेश काळे, देवानंद मोरे, प्रमोद काळपांडे, विद्या सातव बंड, सारिका देशमुख, ज्ञानेश्वर टोहरे, संजय इंगळे, मारुती वरुकार, अरविंद आगासे, राजेश लोड, व्यवस्थापक प्रमोद शिरस्कार आदींची उपस्थिती होती. यावेळी मोठ्या संख्येत निवृत्त प्राथमिक शिक्षक सपत्नीक उपस्थित होते. यावेळी 277 सेवानिवृत्त शिक्षक जोडप्यांचा व 172 शिक्षक सभासद पाल्यांचा सत्कार करण्यात आला. अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था रजिस्टर नंबर 108 मर्यादित अकोला या संस्थेच्या वतीनं कोरोना कालावधीपासून थांबलेला जो शिक्षकांचा गुणगौरव सेवानिवृत्त शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक त्यांच्या पाल्यांचा गुणगौरवाचा कार्यक्रम डॉक्टर प्रमिलाताई ओक हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून रणधीरजी सावरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदच्या अध्यक्षा आदरणीय प्रतिभाताई भोजने, शिक्षक आमदार आदरणीय किरणजी सरनाईक त्यांचे सहकारी, सर्व संघटनांचे सहकारी, जिल्हा परिषद सदस्य हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. ही संपूर्ण महाराष्ट्रातली एक प्रतिष्ठा पावलेली अत्यंत महत्त्वाची प्राथमिक शिक्षकांची तिजोरी
या तिजोरीवर आम्हाला मतदार बंधू आणि भगिनींनी 9-4 मता या प्रतिनिधी रूपाने निवडून दिलेला आहे. संस्थेचा थोडासा मी लेखाजोग आपल्याला सांगत आहे. आज रोजी संस्थेचे 2453 सभासद आमच्या संस्थेमध्ये आहेत. संस्थेच्या 7 शाखा, 7ही तालुका स्तरावर शाखा आहेत. जिल्ह्याला एक मुख्य इमारत आहे. अशा प्रकारे सर्व शिक्षकांच्या पाल्यांचा आणि गुणगौरवाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. गेल्या 2019 पासून 2022 पर्यंत या कालावधीत आमचे काही सेवानिवृत्त शिक्षक सेवानिवृत्त झाले, परंतु त्यांचा गुणगौरव या कोविड-19 काळामुळे करण्यात आला नाही. म्हणून आमच्या नवनियुक्त संचालक मंडळाने 2019 पासून तर सप्टेंबर ऑगस्ट 2022 पर्यंत जे सेवानिवृत्त झालेले शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आणि तो आज या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचबरोबर आमच्या शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सभासद आहेत, त्या सभासदांचे पाल्य हे या गेल्या 3 वर्षामध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयामध्ये प्रावीण्य प्राप्त केले, ते 10वी असेल, 12वी असेल, पूर्व माध्यमिक परीक्षा असेल, नवोदय विद्यालय असतील, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांनी मिळवलेलं यश असेल, या सर्वांचा गुणगौरवांचा कार्यक्रमसुद्धा या आमसभेच्या निमित्तानं या आमच्या संचालक मंडळाने ठेवलेला आहे. या निमित्तानं मी त्या सर्व सेवानिवृत्त शिक्षक बंधू भगिनी आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मुनिया सच बोल रहा है, मैं सच में खेलना भूल गया हूँ. वो तो मेरे बारे में कुछ जानता ही नहीं. कौन हूँ, कहाँ से आया हूँ, क्लासेस, ट्यूशन्स, स्कूल, नोट्स, माँ बाप, सबके अलावा मेरी कोई जिंदगी ही नहीं है दद्दू. मैं 4 दिन पहले मंडी से वापस आ रहा था तो रास्ते में तू पड़ा हुआ मिला. जख्मी था, बेहोश था. वहाँ से 14 कोस दूर कोई गांव भी नहीं है. वहीं तुझे छोड़ देता तो तू किसी जंगली जानवर का शिकार हो जाता. कल पुलिस यहाँ छानबीन करने आई तो हम क्या जवाब देंगे? अरे डरने का नहीं रे, हम सब है ना यहाँ. अरे अपना गांव तो स्वर्ग है स्वर्ग. मेरा शहर मुंबई मुझे हर रोज 1.5 कदम चलना सिखाता है. आधा कदम अपने लिए और 1 कदम दूसरों को क्रॉस करके आगे निकलने के लिए. रहे मेरे माता पिता तो आए दिन मेरे लिए सपने देखते हैं. नंबर 1 होना बड़ी बात नहीं है, उसे मेंटेन करना इम्पोर्टेंट बात है. इस बार तू जीतेगा. पता चला कौन आ रहे हैं? शायद वरुण के माता पिता होंगे. क्या तुझे सच में अपने घर का पता नहीं? मैं तो सोच रहा था शहर से अच्छा गांव है, सुकून है, लेकिन यहाँ आने के बाद पता चला कि यहाँ पर भी एक किस्म की दौड़ है. ऐसी दौड़, कुछ बनने की दौड़. वृद्धाश्रम ही संकल्पना भारतीय संस्कृतीत नाही, मात्र आधुनिक व पाश्चात्य परंपरेच्या नादी लागून युवा पिढी वृद्ध आई वडिलांची रवानगी वृद्धाश्रमात करीत आहे. आपल्या वृद्ध माता पित्यांचा आदर करून त्यांना सन्मानाने जगू देण्याचे आवाहन मातोश्री वृद्धाश्रमाचे संचालक संग्राम गावंडे यांनी केले. दैनिक भोजनदानाचा मान्यवरांच्या उपस्थितीत महिला पुरुष वृद्धजनांना भोजनदान करून प्रारंभ करण्यात आला. यावेळी क्लबच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमास 2 व्हीलचेअर व 1 वॉकर भेट देण्यात आले. प्रास्ताविक क्लबचे मुकेश शर्मा यांनी केले. शिवापूर फाटा लगत असणाऱ्या मातोश्री वृद्धाश्रमात निराधार वृद्धजनांना भोजनदानाचा उपक्रम प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमाचा प्रारंभ राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी केला. यावेळी लायन्स क्लब मिडडाऊनचे डिस्ट्रिक्ट PRO मुरलीधर उपाध्याय, झोन चेअरपर्सन मुकेश शर्मा, क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक विवेक गावंडे,
सचिव नितीन कुमार जोशी, कोषाध्यक्ष जितेंद्र जैन, मातोश्री वृद्धाश्रमचे व्यवस्थापकीय संचालक युवराज गावंडे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते। क्लबच्या वतीने यावेळी संग्राम गावंडे व युवराज गावंडे यांचा सत्कार करण्यात आला, तर मातोश्री वृद्धाश्रमाच्या वतीने क्लब अध्यक्ष प्राध्यापक विवेक गावंडे यांचे स्वागत करण्यात आले। संचालन व आभार क्लब अध्यक्ष प्राध्यापक विवेक गावंडे यांनी केले। यावेळी क्लब पदाधिकारी, वृद्धाश्रमाचे कर्मचारी व वृद्धजन उपस्थित होते। दो क्लब है और दोनों ही बहुत एक्टिव है और हमारे अन्न छत्र संत तुकाराम हॉस्पिटल में सुबह और शाम का चल रहा है और हमारे मन में आया कि हम वृद्धाश्रम भी शुरू करें, इसलिए हमने यहाँ पे भी अन्न छत्र परमानेंट प्रोजेक्ट खोल के हमने यहाँ शुरू किया है और इसकी सेवा भावी हम हमेशा देते रहेंगे। और सबसे पहले तो मैं मुरली अंकल उपाध्याय और मुकेश का थैंक यू बोलूँगा कि उन्होंने इतना बड़ा प्रोजेक्ट जो है स्टार्ट किया है और मेन युवराज भैया भी जो है यहाँ वृद्धा आश्रम के संचालक, तो युवराज भैया भी लॉयंस क्लब में आए हैं, प्रवेश हुआ है उनका, तो उसके लिए भी उनका मैं स्वागत करता हूँ। और मेन बात तो ये जो इतना बड़ा प्रोजेक्ट मुरली अंकल और मुकेश ने जो हमको बोला है करने, जो मिल के हम सब लोग कर रहे हैं, तो एक टाइम सुबह में नाश्ता और खाना, ये हम जो लाइफ लॉन्ग हमसे जितना लंबा हो सके हम उतने दिन तक के कंटिन्यू रखेंगे और उसके लिए मैं सबसे ज़्यादा थैंक यू बोलना चाहता हूँ युवराज भैया को, जिन्होंने हमको ये सौभाग्य दिया है ये सब करने का। मी मातोश्री परिवारतर्फे सर्व अन्नदात्यांचं आभार व्यक्त करतो, लॉयन्स क्लबचे सर्व प्रकल्प प्रमुख ज्यांनी हे अन्न क्षेत्र सुरू केलं, तर मातोश्री परिवारतर्फे सर्वांचं धन्यवाद। अकोट शहरात एका आरोपीने चक्क घरासमोरील अंगणात गांजेची लागवड केल्याचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईने उघड झाले आहे। पोलिसांनी आरोपीच्या अंगणातील 10 किलो वजनाचे व 12 फूट उंचीचे गांजाचे झाड जप्त केले असून आरोपीस अटक केली आहे। अकोट शहरातील भीमनगरात एकाने घरासमोरील अंगणात गांजाच्या झाडाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यांनी पथकासह भीमनगरातील गणेश पांडुरंग दारुकार वय 45 यांच्या घरात छापा घातला असता त्यांना गांजाची झाडं आढळून आली। आरोपी गणेश दारुकार हा गांजाच्या झाडाची पाने वाळवून त्याची विक्री करीत होता। पोलिसांनी गांजाचे झाड जप्त केले असून या झाडांची बाजारपेठेतील किंमत 50,000 रुपये आहे। आरोपी विरुद्ध अकोट शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान गांजाची घरीच शेती करणाऱ्या या आरोपीचे इतर उद्योग कोणते याचा शोध पोलीस घेत आहेत। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत ड्रीम सिटी, अकोलास लार्जेस्ट टाउनशिप अँड फॅमिली लेझर स्पेस, प्रोजेक्ट बाय सूर्या ग्रुप। सामान्यांच्या आवाक्याबाहेर भाजीपाला, गृहिणींचा डाळींच्या पदार्थांकडे कल, मुलांचा टिफिन देणार तरी कसा पडला मातांना प्रश्न। अकोल्यातील त्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला, शेतकरी गंभीर जखमी, वन विभाग जखमीला मदत करेल का? ग्रामीण ऑटोंचा शहरात सुडसुडाट, आरटीओ तसेच शहर वाहतूक शाखेची मुकसंमती, शहरात वाढले अपघात। आरआरसी न्यूजचा इफेक्ट, उड्डाणपुलाचे लिकेज काढण्याचे देशी जुगाड थांबविले, तांत्रिक सल्ला घेतल्यानंतर होईल उड्डाणपुलाखालचे लिकेज दुरुस्ती। अकोट येथील आरोपीने घरीच लावले गांजाचे झाड, आरोपी पोलिसांच्या ताब्यात, तपास सुरू, आरोपीच्या इतर उद्योगांचा शोध सुरू। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज आणि मनोरंजनासाठी पहा आरआरसी नेटवर्कचे विविध चॅनल्स। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात, तोवर नमस्कार।